मागील काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन म्हणजे संपूर्ण बाजारपेठा आणि व्यवहार बंद करण्यात आले होते। यामध्ये सार्वजनिक असणारी एसटी देखील बंद ठेवण्यात आली होती। मागील 2-3 दिवसांमध्ये राज्य शासनाने काही नियम व अटीवर बाजारपेठा सुरू करून आर्थिक व्यवहारास सुरुवात केली। याचा विचार करूनच आता एसटी महामंडळाने देखील प्रायोगिक तत्वावर पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागासाठी सुमारे 10 बसेस सुरू केल्याची माहिती दिली। त्यामुळे आता ग्रामीण भाग शहराला जोडला जाणार आहे। त्याचबरोबर एसटी महामंडळाने माल वाहतूक देखील सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे।